अमित भाई शाह पक्षा करता एक अत्यंत समर्पित अशा प्रकारचं नेतृत्व आहे। या भारताला मिळालेलं एक अतिशय बलशाली अशा प्रकारचं नेतृत्व आहे। आणि आपण बघितलं आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं काम आपण बघितलं आणि त्याच्याही आधी राष्ट्रीय महामंत्री म्हणून ज्यावेळेस उत्तर प्रदेशची जबाबदारी 2014 निवडणुकीमध्ये त्यांना मिळाली त्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये उत्तर प्रदेशामध्ये ज्या प्रकारे संघटनेची बांधणी करून आणि त्या ठिकाणी एक प्रचंड मोठी लाट मोदीजींची निर्माण करत न भूतो अशा प्रकारचा विजय हा उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्षाला 2014 लोकसभेच्या निवडणुकीत मिळाला त्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वाला आणि अमित भाईंच्या कर्तृत्वाला जातं। हे त्या काळामध्ये त्यांनी करून दाखवलं आणि हे करण्याकरता तिथे त्यांनी जी मेहनत केली महिनोन महिने तिथे राहून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुक्काम करून दोन दोन तीन तीन दिवस एकेका जिल्ह्यामध्ये घालवून संघटनेच्या लोकांची चर्चा करून राजकीय गणित समजून राजकीय गणित त्या ठिकाणी योग्य प्रकारे मांडून आणि एकूणच त्यांनी जे काम केलं त्यामुळेच खऱ्या अर्थानं त्यांना राजकारणातल्या चाणक्याची उपमा ही त्या निवडणुकीपासून मिळाली आणि त्यानंतर सातत्याने कशा प्रकारे त्यांच्या नेतृत्वात आपण जिंकत गेलो हे आपण सगळ्यांनी बघितलंय। देशाचे अध्यक्ष म्हणून या देशामध्ये प्रचंड प्रवास अमित भाईंनी केला एकेका राज्यामध्ये तीन तीन चार चार दिवस थांबायचं 40-40 बैठका घ्यायच्या पण कुठेही लोक सारखे नाही कार्यकर्त्यापासून समाजाच्या विविध घटकातल्या लोकांपर्यंत श्रीमंतांपासून तर अगदी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब पर्यंत प्रत्येकापर्यंत आपला विचार पोचला पाहिजे याकरता प्रचंड मोठी बैठकींची रचना करून आणि त्यातनं संपूर्ण राज्य ऍक्टिव्हेट करण्याचं काम हे अमित भाईंनी केलं आणि आपण सगळ्यांनी बघितलं की महाराष्ट्राच्या 2014 निवडणुकीमध्ये आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो आपण कमी जागांवरही मान्यता द्यायला तयार होतो पण केवळ 4 जागांकरता शिवसेनेने त्यावेळी आपल्याशी युती तोडली आणि अचानक युती तोडल्यानंतर वर्षानुवर्ष 117-118 जागा लढणारा भाजप एका दिवसात 288 जागा लढायला तयार झाला याचं एकमेव कारण जर काही असेल तर अमित भाई आपल्या पाठीशी उभे होते आणि अमित भाईंच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे आपण ती निवडणूक लढलो 2-2.5 महिने महाराष्ट्रामध्ये अमित भाई येऊन राहिले याच कार्यालयात ते मुक्काम करायचे याच कार्यालयात त्यांचा पूर्ण दिवस घालवायचे आणि सगळ्या प्रकारची मदत या निवडणुकीमध्ये म्हणजे केवळ प्रचार नाही तर प्रचारासोबत निवडणुकीचं सगळं तंत्र हे अमित भाईंनी आपल्याला त्यावेळी शिकवलं आणि त्यातून पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं एक सरकार आपण बघितलं आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा अमित भाईंचा आपण बघितला। देशाचे गृहमंत्री म्हणून ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला आपल्यापैकी अनेकांना असं वाटायचं की लहानपणापासून 370 कलम हटलं पाहिजे अशा प्रकारचा विचार आपण मांडतो त्याकरता संघर्ष आपण करतो जहा हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है हे आपण लहानपणापासून नारे देतो कश्मीर हो या गुवाहाटी अपना देश अपनी माटी हे आपण सांगतो पण आपल्यापैकी अनेकांना हे वाटत होतं की कदाचित आपल्या आयुष्यात
आपल्याला 370 फुगावा लागेल, 370 अडकलेला आपल्याला पाहता येणार नाही. पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची दृढता, त्यांचं नेतृत्व आणि अमित भाईंचा आत्मविश्वास, या आत्मविश्वासातून 370 कलम हटवण्याचा निर्णय त्यांनी केला. त्यावेळी झालेली भाषण आपल्याला आठवत असतील, खून की नदिया बहेगी, कश्मीर में बड़े पैमाने पर आतंकवाद फैलेगा, लोग जी नहीं पाएंगे, असे वेगवेगळे वल्गना करण्यात आले होत्या. पण काश्मीर मध्ये 370 कलम हटवल्यानंतर खून की नदिया भी नहीं बही, आतंकवादी गतिविधियों पर अंकुश आया और आज वही कश्मीर प्रगति की ओर, विकास की ओर जा रहा है. और कश्मीर के लोग भी ये महसूस करते हैं कि 370 हटने के बाद हमारे जीवन में परिवर्तन आया है. कश्मीर देश की मुख्य धारा में आने के बाद आज हमारा जीवन बेहतर हो रहा है, अशा प्रकारचा विचार हा त्या ठिकाणी आता लोकांमध्ये तयार झाला. ही दृढता दाखवण्याची ताकद ही माननीय मोदीजी आणि अमित भाईंमध्ये होती. आणि खरंच आहे की ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला, समोरून कोणीतरी बोललं, त्यावेळी ते सहज म्हणून गेले क्या बात करते हो, कश्मीर के लिए तो जान भी दे देंगे. आणि ह्या जो काही एक जज्बा आहे कश्मीर के लिए जान भी दे देंगे, हा त्यांच्यातला जो कार्यकर्ता होता, जो भाजपमध्ये तयार झालेला, विचारामध्ये तयार झालेला कार्यकर्ता होता, त्या कार्यकर्त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती की आवश्यकता पडली तर काश्मीर करता जीवन द्यायलाही आम्ही तयार आहोत. आज खरं म्हणजे आपण बघितलं तर गृहमंत्री म्हणून या देशामध्ये अशा अनेक गोष्टी सांगता येतील, नक्षलवादाच्या विरुद्ध, PFIच्या विरुद्ध, आतंकवाद्यांच्या विरुद्ध, वेगवेगळ्या प्रकारे आपल्या देशाला डिस्टेबिलाईज करणाऱ्यांच्या विरुद्ध, विदेशातनं पैसा आणून इथे चुकीच्या कारवाया करणाऱ्यांच्या विरुद्ध, प्रत्येकाच्या विरुद्ध ज्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी कारवाई केली आहे आणि दृढता दाखवली आहे, आज त्यामुळेच आपला देश अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत कधी नव्हे तेवढा सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय.